बड़े राजकीय नेत्यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वरळीतल्या सुखदा शुभदा सोसायटीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा टाकला. सर्वपक्षीय नेत्यांची या इमारतीत घरं आणि कार्यालय आहेत. ही अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी पालिकेने यापूर्वीच संबंधितांना नोटीस बजावली होती. यावेळी शुभदा सोसायटीतील एकूण 13 दुकानगाळ्यांवर कारवाई करण्यात आली. यात काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर, रणजित देशमुख, रजनी पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील, दौलतराव आहेर या महत्वाच्या नेत्यांच्या दुकानगाळ्यांचा समावेश आहे. अंतर्गत अनधिकृत बांधकामावर पालिका कर्मचाऱ्यांनी हातोडा चालवला. बड्या नेत्यांची ही बांधकामं असल्यानं मुंबई महापालिका कारवाई करण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबत होती. सुखदा शुभदावर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. बड्या नेत्यांच्या वास्तव्यामुळे चर्चेत असलेल्या सुखदा शुभदावर अखेर हातोडा पडलेला आहे. या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम केलं होतं त्या ठिकाणी मुंबई महापालिकेनं आज या ठिकाणी जे बांधकाम आहे ते तोडण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये जे खालचे जे 4 दुकानगाळे आहेत त्यांच्यावर त्यामध्ये अंतर्गत बदल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर हे जे वरचे 2 दुकानगाळे आहेत जे पूर्णतः अनधिकृत आहेत, जे टेरेसवर बांधण्यात आले होते ते पूर्णतः तोडले जाणार आहेत. अशोक पाटील आणि रजनी पाटील यांचे हे 2 दुकानगाळे आहेत. तर उर्वरित जे जवळपास 11 दुकानगाळे आहेत ते त्यामध्ये अंतर्गत बदल करण्यात आला. वरच्या जे आपण पाहू शकतो जी वरचे जे दुकानगाळे आहेत किंवा ऑफिसेस आहेत ते रहिवासी हेतूसाठी बांधलेले होते, निवासी गाळे होते. ज्या ठिकाणी फ्लॅट्स होते त्याचे रूपांतर दुकानगाळे आणि ऑफिसमध्ये करण्यात आलं होतं. तर त्याच्यावर देखील कारवाई ही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि हे जे दुकानगाळे आहेत ते याच्यामध्ये समावेश जो आहे ते प्रतापसिंह मोहिते पाटील आहेत, त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा समावेश आहे, दौलतराव आहेर आहेत, त्याचबरोबर रणजित देशमुख यांच्या दुकानगाळ्यांचा समावेश या ठिकाणी आहे. आणि एकंदरीतच जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर मुंबई महापालिकेनं अखेर कोणत्याही दबाव न स्वीकारता ही जी कारवाई आहे ती कारवाई केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कधी कारवाई होणार याची चर्चा केवळ केली जात होती, परंतु अखेर हा दिवस उजाडलेला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई जी आहे ती केलेली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विद्याधरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.